ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित, अजूनही अनेक मुलं उसाच्या फडातच. ऊसतोड कामगारांची मुलं शाळा बाह्य राहू नयेत यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र 80% मुलं उसाच्या फडातच असल्याचं वास्तव्य चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. काही साखर कारखान्यांच्या परिसरात अवनी संस्थेच्या माध्यमातून साखर शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र यासाठी शासनाचं पाठबळ मिळण्याची देखील तितकीच गरज असल्याचं अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अमर कांबळे यांनी सांगितलं. ऊसतोडीसाठी भटके जीवन जगणाऱ्या मजुरांच्या मुलांची शिक्षणाची वाट मध्येच तुटू नये यासाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही 80% मुलं ही उसाच्या फडातच आहेत. ही बाब कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या पाहणीतून देखील उघडकीस आलेली आहे. जिल्ह्यात आलेल्या 2165 मजुरांच्या मुलांपैकी साखर शाळांमध्ये केवळ 250 ते 300 मुलेच शिक्षण घेत असल्याचं दिसून आलंय. कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे, त्यामुळे राज्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या देखील मोठी आहे. हे हजारो मजूर त्यांच्या मुलांसह दरवर्षी बीड, उस्मानाबाद यासह परजिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी जिल्ह्यात येतात. दिवसभर महिला आणि पुरुष ऊसतोडीसाठी फडावर गेल्यावर त्यांच्या पाठी तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी कारखाने आणि शासनाच्या वतीने साखर शाळा सुरू केलेल्या आहेत. या शाळा स्वयंसेवकांमार्फत चालवल्या जातात. या साखर शाळेवर अश्विनी महादेव शिंदे ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात. शाळा दुपारी 3 ते 5 या वेळेत भरवली जात असल्याची माहिती अश्विनी शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात 27 साखर कारखाने सुरू आहेत. त्या प्रत्येक कारखान्याच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात साखर शाळा चालवल्या जातात, मात्र यातील अनेक साखर शाळेत मुलं जात नसल्याचं चित्र आहे. आम्ही ऊस तोडतो, आम्ही शिकलो नाही, मात्र आमच्या मुलांवरही ती परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही मुलांना साखर शाळेत पाठवतो, अशी व्यथा ऊसतोड मजुरांनी मांडली. खरं चालो शालन इकरा मुंडे, आम्ही बिडून आलात ऊस तोडायला. आज मी ऊस तोडता तसे मुलांनी ऊस तोडू नये. साखर कारखान्याच्या साखर कारखान्यात मुलं शाळेत आहेत, त्यांनी आमच्यापेक्षा चांगलं शिकावा. आम्ही काय शिकलेलं नाही. नमस्कार, माझं नाव अश्विनी शिंदे. मी कसबाबावडा येथे साखर शाळेत शिक्षिका म्हणून काम पाहते आणि मुलांना शिक्षणाची ओढ लागावी शाळेत येण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. बालकामगार म्हणून किंवा आईवडिलांच्या सोबत जाऊन ऊस तोड करू नका आणि बालकामगार रोखण्यासाठी शाळेत आम्ही मुलांना येण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि शिक्षणाच्या प्रवाहात मुलं यावीत, पुढं यावीत, त्यांचं शिक्षणाच्या दृष्टीने उज्ज्वल व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि मुलांना शिकवून एक काम करण्यात आम्हाला आनंद मिळतो. मुलंही येतात शिक्षणासाठी. इथे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.